रांडो पाप नीला पाप निभिरते क्याला निमित्त म्हणतात पाप नीला पाप निभिरते क्याला निमित्त म्हणतात वाघ दोन पावलं मागे सरतो त्याला अवलोकन म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्या शिकवणीवरून विद्यार्थी घडतात त्यांना आदर्श शिक्षक म्हणतात आदर्श व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले यजमान माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मुबारकजी सय्यद सर माझे वर्ग शिक्षक आदरणीय सतीशजी चेंदालवर सर माझे सहाय्यक शिक्षक आदरणीय योगी राजाजी देशपांडे सर माझ्या शाळेतील शिक्षिका सौ वनिताताई खराबे मॅडम आम्हा विद्यार्थ्यांवर भरभरून प्रेम करणारा माझ्या समोर बसलेला सर्व श्रोता वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो मी कुमारी साळू भाऊरावजी घोणमोडे जिल्हा भंडारा तालुका लाखनी मुक्काम मचाळणा येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे इयत्ता पाचव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे मी आज आपणासमोर 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन याबद्दल 2 शब्द सांगितले मित्रांनो 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे पण आपण हाच दिवस साजरा का करतो याची कारण मीमांसा पुढील प्रमाणे सुज्ञरसिक हो दक्षिण भारतातील मद्रास जवळील तिरुप्पानी या छोट्याशा गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीने एक शिक्षक ते राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवला आर्थिक दृष्ट्या सुखी असलेला माणूस म्हणजे काही परिपूर्ण माणूस नव्हे तर त्यासाठी पाहिजे सौंदर्य आणि आनंद प्रेम आणि श्रद्धा यांनी युक्त असा मानवाचा आत्मा असेल तरच त्याच्या हातून मानव सेवा करू शकते आणि अशा प्रकारचा दूरदृष्टिकोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मध्ये होता प्रतिभा प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भावना यांची वाढ म्हणजे संस्कृतीचा विकास होईल अशी त्यांची धारणा होती परंतु सुजरसिक हो हे अंतिम सत्य कळण्यासाठी केवळ आणि केवळ पांडित्य नको तर त्यासाठी बालकाचे निर्मळ अंतःकरण असले पाहिजे परंतु आज हाय हाय परमेश्वरा मला सुद्धा सांगतानी लाज वाटते अहो मित्रांनो आधुनिक युग आणि आधुनिक भारताच्या बोंबा मारणाऱ्या कित्येक शिक्षण संस्था आणि काही शिक्षकांनी शिक्षणाचा खेळ खंडोबा केलाय एकीकाळात विद्या ज्ञानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सरस्वतीच्या पुत्रांना आज मात्र लक्ष्मीच ग्रहण लागलंय कारण ट्युशन क्लासेसच्या नावावर विद्यार्थ्यांचा विपर्यास केला मी तारक विद्यार्थी मारक झाला आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारसरणीला अशा प्रकारच्या विचारसरणीने काळीमा फासला गेला आणि म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची तात्विक विचारधारा सुरू ठेवण्यासाठी शिकलेच पाहिजे मी शिकलेच पाहिजे